गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। मागच्या वेळेला आत्मनिवेदनाचा जो आपला अभ्यास चाललेला आहे त्या अभ्यासामध्ये आपले गुरु वंदनीय दादा यांनी औदुंबरला 2.5 वर्ष काढली आणि त्या 2.5 वर्षामध्ये हाजी मलंग बाबा आणि जिलानी बाबा यांनी त्यांना काय मार्गदर्शन केलं त्याचा सविस्तरपणे आपण अभ्यास केलेला आहे। वंदने दादांनी जे काय कथित केलेलं आहे आत्मनिवेदनामध्ये त्याच्यावरनं आपण हा अभ्यास पूर्ण केला। तर शेवटी ज्या वेळेला दादा औदुंबरवरून निघाले त्या दिवशी ते निघाले त्या दिवशी त्यांनी पहिल्यांदा प्रसादाचं जेवण एका उपाध्यायांच्याकडे म्हणजे भटजींच्या घरी घेतलं आणि त्यावेळेला दादांनी सुरेख उल्लेख केलेला की मागच्या 2.5 वर्षामध्ये मी जे काही जेवत होतो तर दादांचं जेवण म्हणजे काय होतं किंवा प्रसाद जो काय होता तो काय होता ते आपल्याला माहित आहे की 5 घरामध्ये जाऊन माधुकरी मागायची, माधुकरी मागितल्यानंतर जी काय मिळेल माधुकरी 5 घरातून ती पाण्यामध्ये बुचकायची म्हणजे त्याच्यामध्ये जे काय अन्नरस आहे तो अन्नरस त्याच्यामधनं निघून जायला पाहिजे म्हणजे त्याच्यामध्ये जी आपली आसक्ती असते किंवा त्याच्यामध्ये जी आपली चव असते ती निघून जायला पाहिजे आणि त्याच्यानंतर जे काय जी काय माधुकरी मिळालेली असेल ती पाण्यामध्ये बुचकळल्यानंतर त्याच्यानंतर त्याचे 4 किंवा 5 भाग करायचे, एक माशांना द्यायचं, एक गायीना द्यायचं, एक प्राण्यांना द्यायचं, पक्ष्यांना द्यायचं आणि एक आपल्याकडे ठेवायचं, एकच भाग आपण काय तर 1/4 1/5 भाग वंदनीय दादा खात असत बस एवढंच। आणि शेवटच्या दिवशी मात्र काय झालं ज्या वेळेला त्यांचा औदुंबर सोडायचा दिवस होता की जेव्हा ते स्वगृह येत होते म्हणजे पुण्याला येत होते त्या दिवशी ते उपाध्यायांकडे गेले म्हणजे पूर्ण जेवण होतं खरं म्हणजे बघायला गेलं। परंतु दादांनी काय म्हटलं की पूर्ण जरी जेवण असलं तरी त्याच्यामध्ये जी काय आपल्याला म्हणतो एक समाधान जे असतं ते त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये समाधान झालं नाही। जे समाधान मला 2.5 वर्षामध्ये प्रत्येक दिवशी माधुकरी मागून मी जे खात होतो त्याच्यामध्ये जे झालं किंवा होत होतं तसं समाधान मला त्या दिवशी मिळालं। कारण का तर दादाने सुरेख शब्द वापरले त्याच्या, दादा म्हणाले की ते जे मी अन्न खात होतो माधुकरी मागून त्याच्यामध्ये त्यांचा वास होता म्हणजे दत्तात्रयांचा परमेश्वराचा त्याच्यामध्ये वास होता म्हणून ते एवढं स्वादिष्ट लागायचं। आणि हे जे मी उपाध्यायांच्या घरी खाल्लं त्याच्यामध्ये वासना होता। वास आणि वासना याच्यामधला फरक त्यावेळेला दादाने आपल्याला सुंदर समजून सांगितलं। आणि शेवटी दादा काय म्हणाले माझी परिस्थिती कशी झाली की जशी एक गाय असते आणि तिचं वासरू असत तर वासराला जसं गायीपासून लांब करतात जेव्हा गायीचं दूध काढायचं तसं त्यावेळेला वासराला लांब करतात तर तशी परिस्थिती माझी झाली। 2.5 वर्ष माझ्या माऊलीने औदुंब शेत्री त्याने माझा सांभाळ केला, कोणत्याही प्रकारचा मला आजारपण आलं नाही आणि हे आजारपण माझ्या जवळ येऊ दिलं नाही या माऊलीने। उघड्यावरती मी झोपत होतो तसं विशेष काही खात नव्हतो तरी असताना कोणत्या प्रकारचं आजारपण येऊ दिलं नाही। का? कारण मी साधना करतो, या जगतासाठी मी त्यावेळेला साधना करत होतो, ते सिद्ध करत होतो, त्याच्यासाठी त्या माऊलीने माझी काळजी घेतली। अशा माऊलींपासून मला आता दूध द्यायचं म्हटल्यानंतर दादांना खूप रडू आलं
परंतु दादा तिकडनं निघाले आणि त्याच्यानंतर ते पुण्याला आले. आता पुण्याला आल्यानंतर दादा पुढे काय म्हणतात त्याचा अभ्यास आता आपण करूया. ज्यावेळी मी पुण्याहून औदुंबरला आलो त्यावेळी मी ज्यांचे घरी राहत होतो तेथे सर्व मोठो पूजनात होतो. म्हणजे औदुंबरला येण्यापूर्वी पुण्याला दादा ज्यांच्या घरात राहत होते त्यांच्याकडेच त्यांनी जे पूजनामध्ये त्यांनी जे पूजनामध्ये फोटो घेतले होते ते सर्व फोटो त्यांनी तिथेच ठेवले होते. आणि त्या कुटुंबाचा कुटुंब प्रमुखांना त्यांनी सांगितलं होतं मी येईपर्यंत तुम्ही त्यांची पूजा करा असे मी त्यांना जाण्यापूर्वी सांगितले होते. पण आल्यावर हेच फोटो आपण ठेवून गेलो होतो का की नवीन आहे असा संभ्रम निर्माण झाला. म्हणजे 2.5 वर्षानंतर जेव्हा दादांनी बघितलं त्यावेळेला बघा हेच फोटो होतो का फोटो होते का त्याचं पूजन मी करत होतो की नवीन आहे ते त्यांनी नवीन केले का असा संभ्रम निर्माण झाला. आता याच्यामध्ये सांगण्यामागचा हेतू काय की छोटीशी गोष्ट आहे की तेच फोटो होते का नवीन होते त्यावेळेला आपल्याला एखादी गोष्ट वेगळ्या पद्धतीने जेव्हा जाणवते त्याचा अर्थ काय की आपल्यामध्ये काहीतरी बदल घडलेला आहे. ती वस्तू तीच असते परंतु आपल्यामध्ये काहीतरी बदल घडलेला आहे. म्हणजे आपण समजा साधा विचार केला की समजा आपण गावी जाऊन राहिलो आणि 25-30 वर्ष आपण मुंबईला आलोच नाही. 25-30 वर्षानंतर जेव्हा आपण मुंबईला येऊ आणि त्याच घरामध्ये तिथे आपण राहत होतो तर आपल्याला वाटतं अरे ह्याच घरात आपण राहत होतो का सगळं नवीन वाटायला. तसंच बदल आपल्यामध्ये घडलेला आहे म्हणजे हा संभ्रम निर्माण झाला आणि त्याच्यानंतर सविस्तर उत्तर बाबांनी नंतर पुढे दिलेले बरं. त्यावेळेला काय दादा काय म्हणतात पुढे 1-2 दिवसात मी औदुंबरला गेल्यावर या फोटोंची प्रची तिच्या कुटुंबियांना आल्याचे कळले. आणि जेव्हा दादा आले इतरांशी सगळ्या गप्पा गोष्टी झाल्या त्यांना कळलं की मी जेव्हा गेलो औदुंबरला गेलो त्याच्यानंतर 2-3 दिवसामध्येच गेल्यानंतर काही दिवसातच त्या फोटोंची प्रचिती त्या कुटुंबियांना आली. आता काय प्रचिती त्याच्याविषयीचं वर्णन दादाने केलेलं नाही. दादा पुढे काय म्हणतात पुण्याला परत आलो त्यावेळी कार्याची स्थापना झाली होती. आता आपण जे काही कार्य म्हणून त्याचा आपण लाभ घेतो त्या कार्याची स्थापना त्यावेळेला झालेली होती. ही साधारणपणे 1955 सालची गोष्ट आहे माझ्या अंदाजात. त्यावेळी कार्याची स्थापना झाली होती. फक्त सकाळी व सायंकाळी आरती मी एकटाच म्हणत असे व आलेल्या भक्तांना उदी देत असे. मी त्यावेळेला दादा सकाळी आणि संध्याकाळी आरती करायचे आणि मग जे कोण येतील त्यांना उदी देत असे. हळूहळू सकाळी व सायंकाळी त्या संध्याकाळी लोक जमू लागले. जे कोणी काही दुःख घेऊन येत त्यांना फक्त परमपूज्य बाबा ते श्रीफळ पूजनार्थ देत असे. त्यावेळेला हळूहळू लोक यायला लागले सकाळची संध्याकाळची आणि दुःखी कशी लोक होते प्रत्येक जणाला काही प्रश्न होते तर जे काही दुःख घेऊन येत त्यांना दादा काय करत त्यावेळेला श्रीफळ पूजनार्थ देत असे. जसं आता आपल्याला प्रसाद दिला जातो म्हणजे पूजनार्थ आपल्याला श्रीफळ दिलं जातं. जेव्हा आपण कामकाजाला नंबर घेतो तर आपल्याला श्रीफळ पूजनार्थ दिला जातो त्याचप्रमाणे त्यावेळेला सुद्धा बाबांचे श्रीफळ पूजनार्थ दादा देत असत. यापेक्षा काही प्रश्नांची विचारणा मी केली नाही हे महत्वाचं आहे. दादांनी कधी त्याला विचारलं नाही काही असं झालं का ते झालं का अमुक काही नाही दुःख आहे ना हे तर त्या दुःखासाठी हे श्रीफळ घे आणि या श्रीफळाचं पूजन कर आणि फक्त प्रसादाचे पूजन 11 आठवडे करा व नामस्मरण म्हणजे काय ओम श्री साईनाथाय नमहा 1 बार म्हणा म्हणजे 108 वेळा म्हणा परमपूज्य बाबा तुमचे दुःख निवारण करतील असे सांगत असते. आता इथे अतिशय महत्वाची गोष्ट आहे पूजनार्थ श्रीफळ दिल्यानंतर
आणि 11 आठवडे पूजा करा आणि ओम श्री साईनाथाय नमः 108 वा म्हणा, बाबा तुमचे दुःख निवारण करतील. त्या शब्दांच्या मागे सामर्थ्य लागतं. आता उद्या समजा आपण सांगितलं, अरे असं साहेब नाही होणार नाही. ज्या वेळेला सेवक अमुक पूजा करा अमुक सेवा करा असं जेव्हा सांगतात, तर त्यावेळेला त्याच्या मागचं सामर्थ्य कोणाचं असतं? त्या बाबांचं सामर्थ्य असतं. जो सेवक तिथे कामकाजासाठी बसतो, आसनावरती बसतो, हा केवळ माध्यम म्हणून बसतो, त्याच्या माध्यमाचा उपयोग करतात. म्हणजे जो भक्त भाविक समोर येऊन बसतो, आपला आपलं दुःख सांगतो, आपला प्रश्न सांगतो, त्या माध्यमातून तो प्रश्न बाबांकडे जातो. बाबांकडे तो प्रश्न गेल्यानंतर बाबा ठरवतात की बाबा हे याचं दुःख आहे, या दुःखाचं कारण अमुक अमुक आहे, याला ही सेवा सांगितली पाहिजे. म्हणून बाबांनी सांगितलेली सेवा त्या भक्तभाविकाला समजणार नाही, जो दुःखी कष्टी आहे त्याला समजणार नाही. म्हणून पुन्हा त्या माध्यमाचा उपयोग होतो आणि त्या माध्यमाद्वारे त्या माध्यमाला सांगतात बाबा की बाबा असं सांग. माध्यम स्वतः ठरवत नाही हे लक्षात ठेवायचं. म्हणजे पूर्ण त्याच्या मागचं जे सामर्थ्य आहे बाबांचं असतं. अशा रीतीने कामकाज चालतं. पुढे काय, जगतात जे कोणी जन्माला येतात त्याला प्रत्येकाला अन्न वस्त्र निवारा याची गरज लागते व असे विचारात घेऊन ते त्याचा प्रयत्न करीत असतात. प्रत्येकाला अन्न वस्त्र आणि निवारा, आपण जे काय म्हणतो अन्न वस्त्र निवारा, पण आपल्या अन्नाची आपल्या वस्त्राची आणि आपल्या निवाऱ्याची कल्पना ही भिन्न असते, प्रत्येकाची भिन्न असते. देवानी बेसिक अन्न वस्त्र निवाऱ्याची तरतूद आपले केले, जन्माला घालते त्यावेळेला अन्नाची तयारी केली, वस्त्राची केली, निवाऱ्याची केली, परंतु आपलं त्याच्यामध्ये समाधान होत नाही. आपल्याला समजा अन्न प्राप्त झालं तर बाबा हे एवढंच का, अजून का नाही, किंवा तिखट झालं अमुक झालं, आपण त्याच्यामध्ये वेगवेगळ्या गोष्टी आपण त्याच्यामध्ये त्याचा विचार करतो. वस्त्र आपल्याला माहित असतं की वर्षभरामध्ये आपल्याला 4 किंवा 5 कपडे पुरे, काही त्याच्या पलीकडे काही गरज नाही, परंतु आपण काय करतो, आपण प्रत्येक महिन्याला 2 शर्ट 2 पॅन्टी साड्या हे ते, म्हणजे आपण जे काय आपल्याला दिलेलं असतं त्याच्यापेक्षा आपण खूप जास्त त्याच्या निवारा निवारा. एका माणसाला एक खोली, एका माणसाला एक खोली, याच्या पलीकडे काय लागत? एक खोली लागते. त्या एखाद्या कुटुंबाला एक घर पुरे, परंतु ते एक बेडरूम असेल तर मग आपल्याला 2 बेडरूम लागतात, 2 बेडरूम असेल तर 3 बेडरूम लागतात, मग आपल्याला बंगला लागतो, मोठं 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 मोठं, म्हणजे आपण त्याच्यामध्ये समाधानी नसतो. पण बेसिक अन्न वस्त्र निवाऱ्याची गरज असते आणि त्याचा प्रयत्न प्रत्येक मनुष्य करत असतो. आपल्या समोर जे जग दिसतं तशा प्रकारची सुखी ऐशा आराम आपल्याला प्राप्त का होत नाही अशा विचारात आपण जागे होतो. अरे त्याला हे प्राप्त झालं, त्याला हे मिळालं, मला काय मिळत नाही, हा प्रश्न आपला नेहमी असतो. आपल्याला पुन्हा कम्पॅरिझन असते. पण याचं कारण काय, तर ज्या वेळेला आपण अभ्यास केला त्या अभ्यासामध्ये आपल्याला एक गोष्ट सांगितली, प्रत्येकाच्या जन्माचं कारणच वेगळं आहे, परंतु ते आपण विचारात घेतच नाही. आपण काय विचारत घेतो, अरे त्याला प्राप्त झालंय मला का नाही, माझे आई वडील पण सहज आहे, त्याचे आई वडील पण सहज होते, दोघांचं शिक्षण सारखं झालं, पण त्याला त्याला जास्त मिळत मला काय मिळत. आपल्याला जे काय प्राप्त झाले असं त्याच्यामध्ये सुख शांती समाधान, मुख्य गोष्ट म्हणजे काय, शांती आणि समाधान आपल्यावरती अवलंबून असं त्याची प्राप्ती करायची. बरं, इतरांप्रमाणे आपण सुखी नाही, सुखासाठी प्रयत्न करून सुद्धा आपल्या वाट्याला सुख येत नाही असे आपल्याला वाटतं. म्हणजे मी सगळं काय करतो तरी पण मला जे काही सुख हवंय ते मला प्राप्त होत नाही. अशा वेळी आपल्या जीवनात त्या सुखांची काय तरतूद झाली आहे असा सुविचार कधीच मनात येतो की नेमकं ते सुख
आपल्या जीवनामध्ये का येत नाही, खरोखर ते सुख आहे का, याचा सुविचार आपल्या डोक्यामध्ये आपल्याला वाटत असत आपल्या परीने ते सुख आहे. मी दादाने कित्येक वेळेला हे सांगितलं, समजा आपलं गाडी घ्यायची तर गाडी घेण्यामध्ये आनंद वाटतो, पण गाडी घेतल्यानंतर त्याची देखभाल करायला पाहिजे, त्याचा मेंटेनन्स करायला पाहिजे, त्याचा जो खर्च आहे. ती गाडी बिघडली प्रत्येक वेळेला की गॅरेज मध्ये घेऊन जा, मग तो डोक्याला त्रास येतो. घर आहे तर घराचा मेंटेनन्स सगळ्या खोल्या सगळ्या साफ करायच्या म्हणजे सोपी गोष्ट नाही, तेवढे पैसे खर्च करावे लागतात, तेवढं आपलं उत्पन्न असलं पाहिजे. आपल्याला वाटतं की बाबा हे असावं असावं, पण नाकापेक्षा मोती जड असता कामाने असं म्हटलं जातं. आपला आपण त्याचा विचार करताय, आपण त्या फक्त सुखाचा विचार करतो, पण देवाला माहित असतं ना अरे ह्याचा त्रास होणार आहे, त्याच्यासाठी तो देत नसतो आपल्याला. म्हणून आपण ज्या वेळेला कार्यकेंद्रावरती येतो तर कार्यकेंद्रावरती आपल्याला जे काय आवश्यक आहे कळलं की नाही, तेवढंच आपल्याला प्राप्त होतं. कशासाठी? आपण जे काय मागतो ते आपल्याला देत येते, कारण केवळ सुख नाही तर ते सुख मिळाल्यानंतर त्याला लागून दुःख येता कामा नये, नाही का? तर त्या सुखामध्ये शांतता पाहिजे, सर्वात महत्वाची गोष्ट समाधान पाहिजे. त्यामुळे सुख शांती आणि समाधान असंच जे काही मिळणार या तिन्ही गोष्टी, अशी सुख आपल्याकडे आपले सद्गुरु प्रवाहित करतात. मग असं झाल्यानंतर आपल्या आपल्याला हे सुख मिळत नाही असं म्हटल्यानंतर मग आपण हे जीवन म्हणजे काय हे आपण पावलं, हे नेमकं काय आहे, असं का होत आहे. मग पहिला प्रयत्न काय असतो, भूत भविष्य वर्तमान या तिन्ही काळात सुखाची बाजू आहे किंवा नाही हे पडताळून पाहण्यात असतो. म्हणजे मागच्या जन्मामध्ये माझं काय चुकलं का, भविष्यामध्ये माझी तरतूद आहे का, म्हणजे आपण काय करतो ऍस्ट्रॉलॉजरकडे जातो आणि तो आपली कुंडली मांडतो ज्योतिषी आणि सांगतो अरे तुमच्या असं असं झालेलं आहे मागच्या जने, त्याच्यामुळे हे असं होत आहे, भविष्यामध्ये असं घडणार आहे, कळलं की नाही. आता ह्या भूत भविष्य वर्तमानावरती आपण त्याच्याआधी पाहण्याचा प्रयत्न करतो, सगळीकडनं आपण ते जे काही सांगतात त्याप्रमाणे आपण मागण्याचा प्रयत्न करतो, पण तरी असताना आपल्याला सुखशांती मिळत नाही. ज्या अर्थी या तिन्ही काळात जाऊन सुद्धा सुखशांती मिळत नाही म्हटल्यावर व दैवाने पाठ फिरवले म्हटल्यावर मग आपण देवाच्या शोधात असतो. म्हणजे जेव्हा सगळे बाकीचे प्रयत्न आपले निष्फळ ठरतात त्यावेळेला मग देवाची आठवण येते, तोपर्यंत कुठे देवाचा विचार केला, तोपर्यंत देवाचा आपण विचारही करत नाही, कारण सगळं काही चाललेलं असतं. काय काय वेळेला काय असं सगळं व्यवस्थित मिळत असतं, तेव्हा देवाची आठवणच असते आणि मग सडनली काहीतरी होतं आणि तेव्हा कळतं की बाबा काहीच आपण करू शकत नाही. मग गुडत्याला काडीचा आधार म्हणतात ना, तसं होत. म्हणून देव, पण देव किती प्रसन्न असतो, किती व्यापक असतो, मनाने किती मोठा असतो. देव काय म्हणतो बघा, अरे माणसा तुझ्या पूर्वजांना मीच अन्न वस्त्र निवारा दिला होता आणि पुढेही तुझ्या पिढ्यांना पुढच्या पिढ्यांना मीच देणार आहे, पण तुला आता माझी आठवण झाली नाही का. आणि त्याच्या पुढचं वाक्य अतिशय महत्वाचं आहे, मूल जरी आईला विसरते तरी आई मुलाला विसरत नाही. ते आपली आई आहे. आपल्याला प्राप्त झाल्यानंतर आपण त्यांच्यापासून दूर होतो, नाही का, ती कधीच विसरत नाही. या जन्मात नाही, पुढच्या अनेक जन्मामध्ये त्या उपाशीर्वाद आपल्या पाठीशी आहे. त्यामुळे आई मुलाला कधीच विसरत नाही. जगात पुष्कळ लोक अडचण आल्यावर देवा ते खूप करतात, म्हणजे ते झालं लग्न होत नाही, उशिरा होतो, मूल नाही होत, मग देवाचं करतात, मनासारखं होत नाही, घरामध्ये भांडण आहे, हे आहे
काही ना काहीतरी कारण असतात आणि मग त्याच्यानंतर देवाचा कोप करायला लागतो. अडचण निर्माण झाली की देवाचा धावा करतात व ती निवारण झाली की देवाचा निर्वाह निरोध करतात. जोपर्यंत कळलं की नाही, जोपर्यंत अडचण आहे तोपर्यंत ठीक आहे, म्हणजे देव बाह्य. आणि एकदा अडचण दूर झाली की कोण देव, आपण आपल्या पुन्हा विश्वामध्ये येतो. जीवन हा कर्माचा खेळ आहे. कर्म लक्षात ठेवा, सगळ्या गोष्टी घडवतो. आपण याचा अभ्यास केलेला आहे. कर्म काय करत असतं जीवनात, जीवनात एखादे कर्म अडचण म्हणून येत नसते तर ती अडचण आपल्याला जागे करण्यासाठी आलेली असते. हा अतिशय महत्वाचा सिद्धांत दादांनी मांडलेला आहे. आपल्याला काय वाटत असतं की देवाला आपल्याला त्रास द्यायचा आहे म्हणून त्यांनी की आपल्यातून काहीतरी चूक झाली म्हणून झालं म्हणून ही अडचण निर्माण झाली. तर अडचण कशासाठी निर्माण झालेली असते? अरे माणसा जागा हो, तुझा जन्म कशासाठी झालाय, हे तुझं तू जे जीवन जपतोय हे कशासाठी जपतोय, त्याच्यामध्ये जरा बदल कर ना. त्यामुळे दादा काय म्हणतात, अशाच एका कोणत्या तरी अडचणीमुळे तुम्ही गुरुमार्गामध्ये आला तिथे पोहोचलात नाही का. तर ती जी अडचण आहे ना त्याचे उपकार माना. का? कारण त्या अडचणीमुळे तुमची गुरु भेट झाली. मग ती अडचण प्रत्येकाच्या बाबतीत वेगवेगळी असू शकते, परंतु आपण कार्यकेंद्रावरती पोचलो का, कारण कुठची तरी अडचण आपल्या आयुष्यामध्ये निर्माण झाली काही असेल. म्हणून आपण त्या अडचण, ती अडचण कशासाठी आली, आपल्याला जाग करण्यासाठी. पुढे काय म्हणतात बघा दादा, आपण जर जागेवर असू तर देव आपल्याला हाक मारतोय हे सांगते. आपण जर जागेवरती असू म्हणजे अडचण निर्माण केली, अरे बाबा जागा हो, कळलं की नाही. आपण जर जागेवरती असू तर देव आपल्याला हे सांगतोय हे आपल्याला कळेल. आपण जर त्याच्या त्या विषयातच नसू, आपण त्या विश्वातच नसू, तर देव काय सांगतोय आपल्याला कळणार का. म्हणजे आपल्या आयुष्यामध्ये जेव्हा एखादी अडचण निर्माण होते त्यावेळेला त्या अडचणीकडे बघण्याचा दृष्टिकोन आपला कसा असला पाहिजे हे दादा आपल्याला समजून सांगण्याचा प्रयत्न करतात आहे. की देव अडचण निर्माण झाली याचा अर्थ देव रागावलेला नाहीये, उलट देव कृपावंत होऊन तुला जागा करतोय. अरे जागा हो, जर तुझ्या जीवनाचं अजून मला चांगलं काहीतरी करायचंय, तुला अजून काहीतरी चांगलं द्यायचंय, म्हणून मी ही अडचण निर्माण केलेली आहे. समजा त्याच याच्यामध्ये समजा मुळाला दिलं, सुखामध्ये पुढील, पण तुझ्या जीवनाचं सार्थक होणार नाही. ते जीवनाचं सार्थक होण्यासाठी तुला जागा केलेला आहे. तर तेव्हा देव आपल्याला हात मारतो हे समजेल, परंतु यासाठी जीवन म्हणजे काय व जन्म म्हणजे काय हे प्रथम समजलं पाहिजे. की माझा जन्म नेमका कशासाठी झाला, हे जीवन जगायचं म्हणजे नेमकं काय करायचं. आपण जीवनामध्ये खाणं पिणं ऐशो आराम याचाच फक्त विचार करतो, ते करायचं नाही असं दादाने कधीच सांगितलं नाही. या सगळ्या गोष्टी करायच्या, पण प्रपंचाबरोबर परमार्थ सुद्धा करायचा. आणि परमार्थ करायचा म्हणजे काय, देवदेव करत बसायचं नाही. आपल्याला फक्त दुसऱ्यांचा विचार करायचा हे महत्वाचं आहे. आपल्याकडनं नकळत कळत नकळत काही गोष्टी करतात, चुकीच्या करतात, ती चूक पुन्हा न करून देणे. आणि जर एखाद्याला आपण नकळत कळत दुखवलं असेल तर तशा प्रकारचं दुःख त्याला पुन्हा न करू नये. त्याच्या बाबतीत दुसऱ्यांच्या बाबतीत हेच म्हणजे जीवन आहे. दुसऱ्यांचा विचार म्हणजे जीवन पहिल्यांदा. आणि ज्या वेळेला आपण दुसऱ्यांचा विचार करतो, यह जगताचा विचार करतो, परलोकाचा विचार करतो, त्यावेळेला जे काय आपण जपतो ते आपले जीवन. आणि किती व्यापक दादाने सांगितलेले त्याचा अभ्यास आपण केलेला. तर सुज्ञाने निदान आपण जन्माला का आलो व आपले कर्तव्य काय आहे हा विचार केला तरी
जे आपण म्हणतो ना सुज्ञ लोक ज्ञानी लोक, त्यांनी आपण आपण नेमके जन्माला काय आलोय, कारण की नाही आपलं कर्तव्य नेमकं काय आहे याचा विचार केला तरी पुरे. पुढे दादा म्हणतात जे जे लोक मला भेटण्यासाठी येत असत त्या सर्वांची रडकथा हीच होती. सगळ्यांची रडकथा हीच होती म्हणजे काय, आम्हाला हे पाहिजे ते पाहिजे हे मिळत नाही ही अडचण आहे अशी दुःख आहेत, कळलं की नाही. प्रत्येकाला जीवन व जन्माबद्दल हा प्रश्न मी विचारला असता की मी प्रत्येकाला विचारत होतो. दादा म्हणतात की मी सगळ्यांना विचारत होतो की बाबा तुला जन्म कशासाठी तुला माहिती आहे का, जीवन म्हणजे काय ते माहिती आहे का. तर त्यावेळेला जेव्हा असा प्रश्न विचारला तर त्यावेळेला जे भक्तभाविक होते त्यांनी प्रांजळपणे काय उत्तर दिली, तर त्याच्यापैकी त्यांनी उत्तर दिले, उत्तर आहे का, देवळात होणारे कीर्तन पुराण प्रवचन आधी आम्ही ऐकले पण तुम्ही जो प्रश्न आमच्या पुढे मांडलाय तो कोणी अजूनपर्यंत विचारला नव्हता. म्हणजे जीवन म्हणजे काय, जन्म म्हणजे काय, हे कोणी ऐकले नाही. तिथे फक्त प्रवचन केलं जातं, कीर्तन केली जातात, कळलं की नाही, पुराणं वाचायची सांगितली जातात, हे सगळं देवळामध्ये घडतं. परंतु तिथे कोणी कीर्तनकार बाबा तुझा जन्म कशासाठी आहे, हे जीवन म्हणजे काय, ते काही सांगत. पण तुम्ही जो प्रश्न आमच्या पुढे मांडलाय तो कोणी विचारला नव्हता. देवळात होणाऱ्या कीर्तनात देवाचा विषय असतो किंवा पुराणातही असतो, परंतु या व्यतिरिक्त अन्य कोणताच प्रश्न विचारत नाही. म्हणजे देवळामध्ये फक्त देवाबद्दल सांगितलं जात. पुराणाचं वाचन जेव्हा होतं तेव्हा शंकराने अमुक केलं तमुक केलं हे सांगितलं जात. तुम्ही काय करायला पाहिजे, अशा प्रकारचं कीर्तन कोणीच करत नाही किंवा तशा प्रकारचं मार्गदर्शन होत नाही, असे उत्तर बहुसंख्य लोकांनी. यावरून हे अभ्यासास मिळाले की समाजात देवधर्माबद्दल श्रद्धा आहे. दादा काय म्हणतात बघा, हे लोकांना देवधर्म करावा असा वाटतो परंतु देवाबद्दलची ही श्रद्धा आहे ना ही कोरडी आहे, त्याच्या मुळाशी ओलावा नाही. म्हणजे करायचं म्हणून करायचं देवधर्म, कळलं की नाही. हा देवधर्म नेमका कशासाठी करायचा, तर देवधर्म फक्त अशासाठी करायचा असतो जेणेकरून आपण दुसऱ्याचा विचार करतो आणि तोच विचार सध्या होत नाही, त्याची खंत आहे. आपण केवळ माझ मी जास्त जास्त म्हणजे काय, मी माझं कुटुंबीय, त्याच्यापेक्षा थोडस घेता मी माझं कुटुंबीय माझे मित्र त्याच्या पलीकडे आपण विचार करायला पोचतच नाही का. परंतु रस्त्यावरून चाललेला एखादा कुत्रा, घरामध्ये येणारा एखादा कावळा, कुठेतरी रस्त्यावरती दिसलेली एखादी मांजर, या सगळ्यांचा विचार ज्यावेळा आपल्या मनामध्ये येतो ना तसा विचार आपल्या मनामध्ये यायला पाहिजे, त्याच्यासाठी देवधर्म आहे. ध्यानधारणा जी आपण करतो म्हणजे देवतार्जन जे आपण करतो, देवतार्जन म्हणजे सत्कर्म नाही, दादाने सांगितलेलं आहे. ध्यानधारणा म्हणजे सत्कर्म नाही, तर ध्यानधारणा किंवा देवतार्जन आपण करतो हे कशासाठी, तर सत्कर्म करण्यासाठी आपण प्रवृत्त व्हावं म्हणून देवतार्जन करायला पाहिजे. पूजा आपण जी काही करतो ती पूजा म्हणजे सत्कर्म नाही, पण पूजा केल्याने मला सत्कर्म करावं असं वाटतं त्या प्रवृत्त होण्यासाठी ते देवतार्जन आणि त्यांच्याकडनं कृपाशीर्वाद प्राप्त करतात. किती वेगळा दृष्टिकोन दादानी मांडलेला आहे, तर त्यामुळे दादानी हे नंतर सांगितलेलं आहे, पण त्यावेळेला ही श्रद्धा कोरडी आहे कारण दादांच्या मनामध्ये क्लिअर होतं काय सांगायला पाहिजे, हे त्यांचे विचार आता त्याच्यानंतर त्यांनी मांडलेले आहेत. त्याच्या मुळाशी ओलावा नाही, केवळ जीवनात वेळ जात नाही म्हणून बरेच लोक देवतार्चनास जातात व त्यांचे अनुकरण बाकीचे सर्व करतात व हाच देव व धर्म असे म्हणतात. तो देवळात जातो म्हणून मी जातो, मी जातो म्हणून अजून कोणतरी जातो. त्यांनी एक व्रत केलं, मी व्रत केलं, कोणीतरी मला सांगितलं तू हे व्रत कर तुझा फायदा होईल, मी केलं,
आणि मग काय होतं की कुठेतरी आपल्या जन्मामध्ये ती तरतूद असते, जीवनामध्ये तरतूद असते आणि योग्य करतं, मग आपल्या वाटत अरे नाही नाही मी ते केलं ना त्याच्यामुळे मी तो उपास मी करतोय ना त्याच्यात मला हे पण मिळालं. परंतु काय आहे, आपण ज्या वेळेला उपास म्हणजे काय, नेमकं उपास म्हणजे काय हे दादाने समजून सांगितलंय. उपास म्हणजे काय, उपवास, उपवास म्हणजे त्यांचा सहवास, त्यांच्या शेजारी बसणं म्हणजे उपवास. आपण उपवास म्हणजे काय, मस्त पैकी आपण खातो सकाळपासून संध्याकाळपर्यंत फक्त जेवण जेवत की नाही. तर दादा काय म्हणतात, हा उपवास प्रत्येक आठवड्याला करा की एक दिवस जेवू नका, असा उपवास करा प्रत्येक आठवड्याला, मग तुम्हाला कोणत्याही प्रकारचा वेगळा उपवास करायची गरज नाही. कारण का, तर उपवास करणं म्हणजे काय, जड काहीतरी न खाणं आणि आपली आत्मिक शक्ती जी आहे त्या आत्मिक शक्ती तशीच ठेवणं. देहिक शक्ती त्याचा खर्ची पडते ते अन्न पचनामध्ये, ते न करणं हे महत्वाचं. तर जेव्हा हे दादांना जाणवलं की बाकी जे फक्त अनुकरण करतात, मग त्यासाठी निराकरणार्थ जे लोक त्यावेळी येत होते, निराकरणार्थ म्हणजे प्रश्न विचारून त्याचं निराकरण करण्यासाठी, सोल्युशनसाठी जेव्हा येत ते, तेव्हा त्यांना चार शब्द सांगण्यास म्हणजे मुलाखत या विषयाला आरंभ. मग तेव्हा दादांनी मुलाखत, मुलाखत म्हणजे काय, आत्म्याचं निवेदन आहे सांगतो तो. म्हणजे समोरच्या माणसाचे मनामध्ये आलेल्या प्रश्नांची उत्तर जो प्रवचन देत असतो किंवा जो बोलत असतो त्याच्या माध्यमातून देव देत असतो. म्हणून त्याला मुलाखत म्हटलं, कारण ते प्रश्नांची उत्तर आहेत. ती प्रश्न न विचारता, ती प्रश्न जे प्रश्न असतात त्यांचे आत्म्यातून जे काही प्रश्न निघतात त्या प्रश्नांची उत्तर त्यांच्याकडे, प्रश्न तिकडे जातात आणि तिकडनं उत्तर या माध्यमातून दिली जातात. तेव्हा जे जे लोक मला भेटण्यासाठी येत होते त्यापैकी 90% लोक मला सुख पाहिजे व ते कसे प्राप्त होईल याची विचारणा करीत असत. त्यावेळेला 90% लोक होते की मला सुख पाहिजे, मला हे मिळत नाही, मला ते मिळत नाही. हे दादाने एकदा सांगितलं की लोक आमच्या नळाला पाणी येत नाही काय करू, आमची बाई सोडून गेली काय करू, असे प्रश्न सुद्धा विचारलेले. अरे असे प्रश्न असतात नाही का आपल्याला, फक्त आता विचारायला तसे कोण सत्पुरुष आपल्याला सहज मिळत नाही. असे प्रश्न समजा आपल्याला विचारले तर लोक असतील पण मनामध्ये हे प्रश्न येतात नाही का, तर मला सुख पाहिजे व ते कसे प्राप्त होईल याची विचारणा करत असत. अशा वेळी माझी परीक्षा होण्याची वेळ आली. हे दादांचीच परीक्षा झाली, कारण मागच्या 2.5 वर्षामध्ये मी काय करत होतो आणि इथे लोकांची काय अपेक्षा आहे याच्यामध्ये सगळी विसंगती होती. दादा त्यावेळेला की दुःख निर्माण कशामुळे होतात, वंशामध्ये काय दोष असतात, कर्मामध्ये कसे दोष असतात, त्याचं निवारण कसं करता येईल याच्याविषयीचं मार्गदर्शन त्यांना दिलाने बाबा आणि आजी मलक बाबांनी होतं. म्हणजे वेगळ्या प्रकारचा विषय होता. आणि इथे लोक काय विचारतात, मला हे सुख का मिळत नाही, मला ती गाडी का नाही मिळत, मला अमुक का नाही मिळत. त्यामुळे मागच्या 2.5 वर्षामध्ये जी मी जी साधना केली होती त्या साधनेने सुख शांतीची प्राप्ती होत नाही म्हटल्यावर येणाऱ्या लोकांना काय द्यावे व काय देऊ नये असा प्रश्न उभा राहिला. म्हणजे मी जे केलं होतं त्याचं काय फळ, त्याच्यातून याला काय सुख मिळणार नाही किंवा शांतीची प्राप्ती होणार नाही, हे दादांची सुरुवात होती. पण त्यांच्या बरोबर त्यांचे गुरु सद्गुरु जे होते त्या सद्गुरूंनी त्याला कसं सांभाळलं प्रत्येक वेळेला हळवारपणे सांगितलं. म्हणजे दादांनी हे प्रांजळपणे कसं लिहिलंय, जसं आपण सर्वसामान्य माणसाच्या मनामध्ये असलेले प्रश्न जे आहेत त्याप्रमाणे त्याची त्यांनी आपले विचार मांडले ते आत्मन घेतात. फक्त फरक आपल्यामध्ये आणि त्यांच्यामध्ये फरक काय, तर आपला तेवढा विश्वास असतो आपण तिथे कमी पडतो. आणि दादांचा 100% विश्वास होता बाबांवरती. ज्या वेळेला असे प्रश्न पडत
त्यावेळेला बाबा पुन्हा यायचे, त्यांना मार्गदर्शन करायचे. तर हा एक महत्वाचा मुद्दा इथे आला की बाबा मी जी साधना केली त्याचा मी काहीच भक्त भाविकांना देऊ शकत नाही, तर आता काय करायचं. पुढच्या वेळेला बाबा मी दादांना काय मार्गदर्शन केलं त्याचा अभ्यास आपण पुढच्या वेळेला. सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त सच्चिदानंदाचार्य हो. सच्चिदानंद सद्गुरु श्री पद्म महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त श्री सद्गुरुनाथ दादा महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त. आधी जाहीर केल्याप्रमाणे पुन्हा एकदा निवेदन करतोय की उद्या सकाळी 5:30 काकडा आरती असेल, त्याच्यानंतर सकाळी 7:00 ओंकार साधना असेल आणि सकाळी 8:00 व सायंकाळी 7:00 नेहमीची आपली आरती साधना. ओके, या सर्व कार्यक्रमांचं प्रक्षेपण डायरेक्टली झूम माध्यमातून आणि युट्यूबवरनं करण्यात येईल. आपल्याला लिंक माहिती आहे, सध्या कोणाला लिंक माहीत असेल तर कार्यकेंद्रावरती फोन करून तुम्ही विचारू शकता आणि या सर्व उपक्रमांचा लाभ घेऊ शकता. त्याचप्रमाणे सकाळी 10:00 एक वाजेपर्यंत आणि दुपारी 3:00 6:00 आपण कार्यकेंद्रावरती येऊन दर्शन प्रत्यक्ष दर्शन घेऊ शकता आणि त्यावेळेला आपल्याला उदी डोरे तेल इत्यादी आपल्याला घेता येतील. त्याचप्रमाणे समजा आपल्याला कोणत्याही उपक्रमासाठी जे आपण अल्प बचत करे ट्रस्टसाठी वगैरे आपण जे काही पैसे जमा करतो ते जर जमा करायचे असतील तर त्याची व्यवस्था सुद्धा करण्यात येईल. सगळ्यांना नमस्कार, धन्यवाद.